नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर स्मिताताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात, मी स्मिता वारके. मी आणि माझी मुलगी, आम्ही असे फक्त 2 जणांचे कुटुंब राहतो. तुमचे चॅनलवर रोज येणारे व्हिडिओज आम्ही दररोज ऐकतो. मी महाराजांची लहानपणापासून भक्ती करते. सोबत माझी आजीसुद्धा महाराजांचं खूप करायची. महाराजांचा त्यांना खूप आशीर्वाद होता. असंच आम्ही 2021 पासून महाराजांच्या भरोशावर स्वतःला सांभाळत होतो. 2021 मध्ये माझे हस्बंड यांची डेथ झाल्यावर आम्ही एकदमच एकटं पडलो होतो. महाराजांना प्रार्थना करून आम्ही एक एक दिवस स्वतःचा सांभाळ केला व करतो. बऱ्याचदा आमच्यावर लहान मोठी संकटे येऊन गेली, पण प्रत्येक वेळी महाराज आमच्या मदतीला धावून आले व संकटातून बाहेर काढले. त्यातीलच एक अनुभव मी या ठिकाणी शेअर करते. गेल्या 4-5 वर्षापासून आमच्याकडे नळाला पाणीच नव्हतं येत. आम्ही इकडून तिकडून पाणी मागून आणायचो, पण रोज रोज कोण किती पाणी देणार. आम्ही खूप जपून पाणी वापरत, अगदी मोजून मापून पाणी प्यायचो. असं खूप दिवस त्रासात काढले. आम्ही नेहमी ज्यांच्याकडून पाणी मागून आणत, एके दिवशी ते देखील कंटाळले व रागातच आम्हाला पाणी देणार नाही म्हणून बोलले. तेव्हा मात्र आम्ही खूपच हैराण झालो. मोठा प्रश्न पडला की आता या संकटातून सुटका कशी करायची. मग विचार केला की जर पाण्याची मोटर लावली तर कदाचित नळाला पाणी येईल. म्हणून कसे बसे पैसे जमा करून एक छोटी पाण्याची मोटर घेतली, पण ती नळास लावून देखील पाणी येईना. मग पुन्हा मनात आलं की आपली चूक झाली, आपण थोडी जास्त हॉर्स पॉवरची मोठी आणखीन पैसे टाकून मोटर घ्यायला हवी होती, म्हणजे तिने पाणी ओढलं असतं. पण आता होते ते पैसे देखील वाया गेले असं वाटू लागलं, आणि नवीन मोटर आणण्यासाठी पैसे जमा करणे शक्यच नव्हते. शेवटी रडतच महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही तर भास्कराच्या कोरड्या विहिरीत पाणी आणलं असं मी वाचलं आहे, मग आमच्यासाठी पाणी आणणं काही शक्य नाही का तुम्हाला. मी अशी प्रार्थना महाराजांना केली व पुन्हा एकदा पाण्याची मोटर सुरू केली. आणि खरंच चमत्कार घडला. भर उन्हाळ्याचे दिवस होते, पाणी खूप कमी दाबाने सोडत, पण तरीही आमच्या नळाला पाणी येऊ लागलं. आणि आता तर बरेच वेळा आसपासच्या लोकांना पाणी येत नाही, त्यावेळी देखील आमच्याकडे पाणी येतं. अशी परिस्थिती आहे. खरंच आपल्या माऊलीचं नाव हे परिस आहे. जिथे घेतलं तिथे लोखंडाला देखील सोनत करण्याची ताकद आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.